सांगली दौऱ्यावर असणारे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज डॉक्टर नसताना आपल्याला मिळालेल्या वैद्यकीय खात्याचा उलगडा केलाय. मी डॉक्टर नसतानाही मुख्यमंत्र्यांनी मला हे खातं दिलंय याबाबत त्यांनी स्वतःच आश्चर्य व्यक्त केलं. तसेच माझे वैद्यकीय क्षेत्रातील काम आणि मी रुग्णांची केलेली सेवा यावरून मी डॉक्टर नसतानाही मुख्यमंत्र्यांनी मला वैद्यकीय शिक्षण खाते दिले याचा उलगडा इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगलीत केला आहे. विशेष लक्ष या खात्याकडे आहे. आपण त्याकडे सांगितलं की माझ्याकडे जलसंपदासारखं एवढं मोठं खातं असताना असं पहिल्यांदा मला की जलसंपदाच्या खात्याच्या मंत्र्याकडे आपण दुसरं खातं दिलं गेलं आहे म्हणून माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं सुद्धा दिलं गेलं आहे. आता खरं म्हणजे याच्या मागची कारण वेगळी आहे. अनेक जण विचारतात मला तुम्ही डॉक्टर आहात का, पण मी डॉक्टर नाही आहे. मी डॉक्टर नसताना सुद्धा हे खातं माझ्याकडे दिलं गेलेलं आहे. त्याची कारणं वेगळी आहे. गेल्या 25 वर्षापासून मी जळगाव जिल्ह्यामध्ये मतदार तालुक्यामध्ये आमदार आहे. 94 पासून सतत पात्रता निवडून आलो आहे. पण 25 वर्षामध्ये या आरोग्याच्या संदर्भामध्ये खूप मोठं काम माझ्या त्या ठिकाणी आहे. मी सगळ्या ग्रामीण भागातून जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरून 2 लाखाच्या वर रुग्ण मुंबईला आरोग्याला 2 लाख 5 लाख 10 लाख मदत करून टाटा बिर्ला अंबानी सिद्धिविनायक मंदिर आहे, लालबागचा राजा आहे, शिर्डीचे साईबाबा आहेत, यांचे सगळे मोठे संचयला मी तयार केली आणि त्यांच्याकडून मदत घेऊन जवळपास 2 लाखाच्या वर रुग्णांवर मी उपचार केले. उपचार म्हणजे असले 2 लाख 4 लाख 5 लाख 10 लाख 15 लाख किती रुपये लागो त्याचे खिशामध्ये 5,000 रुपये नाही, त्याचं 5-10 लाख ऑपरेशन आम्ही तात्काळ त्या ठिकाणी करून त्याला थांबण्याची जेवढ्याची व्यवस्था मुंबई करून त्याला घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून असे लाखो रुग्णांना जीवनदान देण्याचं काम मी माझी टीम आहे सगळी रामेश्वर वगैरे या ठिकाणी आहे सर्वांनी आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मी डॉक्टर नसताना मला एक खातं मुद्दाहून येत असेल की तुम्हाला या खात्याची खूप माहिती आहे आणि म्हणून हे खातं या ठिकाणी माझ्याकडे आलं आणि प्रामाणिकपणे काम. शेवटी खूप मोठासा वर्ग आहे की त्याला खाजगी डॉक्टरकडे जाऊन त्याला ट्रीटमेंट करणं शक्यच नाही होतं. तो नाही खरोखर शक्य एवढा खर्च आणि आता मेडिसिन किती महाग झालेलं आहे, हा उपचार पद्धती किती खर्च आहे. नुसतं साधारण डेंग्यू सांगितला, मलेरिया सांगितला आणि एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी डॉक्टर प्रायव्हेट डॉक्टर जायचं म्हटलं तर 40-50 हजाराशिवाय खर्च लागत नाही. चला हा फॅक्टर झाला म्हटलं तरी पण सगळे कुठे डॉक्टर येतात कुठे 40-50 हजाराशिवाय बिल घेत नाही आणि सामान्य माणूस आहे, मजूर वर्गाचा माणूस आहे तर त्याला हे शक्य नाही, अजिबात शक्य नाही. आणि म्हणून त्याचं सगळं लक्ष आपल्या या हॉस्पिटलकडे असतं, सरकारी यंत्रणेकडे त्या ठिकाणी असतं आणि त्याही ठिकाणी जर आपण उपचार केले नाही तर काय माणसं जायचं कुठे हा प्रश्न ते समोर असतो. आणि म्हणून हे जे हॉस्पिटल्स आहेत शासकीय रुग्णालयात आहेत ते जास्त जास्त अपडेट कसे करता येतील, इथे चांगल्या सुविधा कशा देता येतील, त्या माणसाचे सगळे उपचार इथेच कसे होतील यासाठी आपल्या या ठिकाणी प्रयत्न झालेले आहेत.